ठाणे शहरातल्या घोडबंदर रस्त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं 6 तर महानगरपालिकेच्या वतीनं एकूण 4 असे सर्वार्थानं 10 पादचारी पूल उभारले जाणार आहेत. आनंदनगर कासारवडवल्ली ओवळा इथं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपूल बांधण्यासाठी पाठपुरावा करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. घोडबंदर रस्ता हा ठाणे बोरिवली मार्गे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता समजला जातो. या रस्त्यांचा विकास झाल्यावर या भागात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे या भागात अशा पादचारी पुलांची फार गरज आहे. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, नव्या 10 पादचारी पुलांची उभारणी होण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत, एकूणच हा प्रवास सुखकर होईल असं वाटतंय, काय आहे आणखीन माहिती? ऋषीचं ठाण्यामधली सर्वात मोठी समस्या अशी आहे की वाहतूक कोंडी. आणि जर आपण पाहिलं तर घोडबंद परिसर हा वाहतूक कोंडीने वेढलेला आहे. आपण सध्या घोडबंद इथे उभे आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता का किती वाहतूक कोंडी असते, जी सकाळची वेळ असो किंवा मग संध्याकाळची वेळ असो, प्रत्येक वेळी वाहतूक कोंडी असते. आणि जो काल निर्णय झालेला आहे गायमुख ते फाउंटन महत्वाचा निर्णय ठरणार आहे, कारण की तिथे वस्ती वाढलेली आहे आणि वाहतूक कोंडी जबरदस्त मोठ्या प्रमाणात होते आणि ती वाहतूक कोंडी कुठेतरी सुटणार आहे. त्याचबरोबर 10 पादचारी पुलाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण दोन्ही बाजूनी शहरीकरण होतंय, लोकांची संख्या वाढते, लोकवस्ती वाढते, लोकांना क्रॉस करायला मिळत नाहीये, तिकडे अपघातांची संख्याही वाढते, त्यामुळे पादचारी पूल होणं आवश्यकता आहे. हा जो रस्ता आहे हा जो आहे तो मुंबई आग्रा रोड मुंबई अहमदाबाद रोड आहे आणि खूप महत्वाचा रस्ता आहे. जवळपास 60,000 वाहनं रोज इथून ये जा करतात, त्यामुळे जर हा जर मार्ग झाला तर नक्कीच ऋषी ठाणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार आहे. नक्कीच अत्यंत महत्वाचा असा निर्णय. आता हा निर्णय अंमलबजावणीत कधी येतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.